जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र तेलंगरे, इंद्रा एज्युकेशन अँड सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पी आय बी बघायचे आहेत. तर आजसुद्धा काही जास्त इम्पॉर्टंट पी आय बी नाहीच आहे. तर पी आय बी सुरू करू आपण. पी आय बीमध्ये सर्वात पहिले प्रेसिडेंट नागपूरला होते आपले. तर त्यांनी जे विपासा मेडिटेशन सेंटरचं इनॉग्रेशन केलं. तर हे कुठं आहे, जे डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत त्यांची जी दीक्षाभूमी आहे त्या ठिकाणी आहे. तर ड्रॅगन पॅलेसमध्येच हे विपासना मेडिटेशन सेंटर आहे कामपेट्टीमध्ये. तर आपण हे बघू की जे विपासना मेडिटेशन सेंटर आहे, तर विपासना मेडिटेशन सेंटर हे कोणी प्रोड्यूस केलं होतं, तर जे लॉर्ड बुद्धा होते, लॉर्ड बुद्धा यांनी हे प्रोड्यूस केलेलं होतं. तर हे ज्याप्रमाणे योग आहे त्याचप्रमाणे हे विपासना मेडिटेशन आहे. तर हे काही म्हणजे प्रेसिडेंट म्हणाले की हे काही एखाद्या स्पेसिफिक जातीचं किंवा धर्माचं नाही आहे, तर हे एक योगा पद्धती आहे ज्याने तुमचे जे जवळपास भरपूर सारे जे आजार आहेत ते कमी होतील. तर एक्झामला विचारलं गेलं तर फक्त एवढाच प्रश्न विचारला जाईल की विपासना मेडिटेशन सेंटर हे कुठं इनॉग्रेशन झालं, तर ड्रॅगन पॅलेस कामपेटन. तर त्याचं लोकेशन नागपूरला आहे. तर लोकेशन तर माहीतच असेल आपल्याला, तर बघून घ्या एकदा लोकेशन फक्त. त्यानंतर एक सेकंड न्यूज आहे, आपण डोनरबद्दल काल पण बघितलं होतं आणि मागंसुद्धा बघितलं. तर डोनर काय आहे, मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन. तर याच्यातर्फे इंडिया आणि कॅनडा या दोघांची एक जॉईंट मीटिंग होते. तर ती कशासाठी होती, जे युरेनियम अँड न्यूक्लिअर एनर्जी कोलॅबरेशनसाठी मीटिंग होती. तर ही ज्यावेळेस डील कम्प्लीट होईल किंवा ज्यावेळेस याचं सगळं फुलफिल होईल त्यावेळेस आपण हे घेऊ की युरेनियम अँड न्यूक्लिअर एनर्जी काय आहे. तर हे आपल्याला सायन्समध्ये सुद्धा आहे, तर तिथंसुद्धा हा पॉईंट कवर होऊन जाईल आपला. फक्त हे लक्षात ठेवा की समजा सक्सेस झालं तर इंडिया आणि कॅनडामध्ये जे युरेनियम अँड न्यूक्लिअर एनर्जी कोलॅबरेशन, तर कोणत्या ठिकाणी, नॉर्थन ईस्ट रिजन. तर हे कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत, तर मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थन ईस्टर्न रिजन. तसं हे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी याच्या अंतर्गतच कार्य करेल, पण लॉन्च कोण करतंय तो प्रोग्राम, तर म्हणलं तर मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थन ईस्ट रिजन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज बघू आपण. नेक्स्ट न्यूज आहे, न्यू कॅम्पसचं इथंसुद्धा इनॉग्रेशन झालं. इंडियन ॲव्हिएशन अकॅडमी इनॉग्रेट केलं दिल्लीमध्ये. तर हे काय आहे, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल ॲव्हिएशनच्या अंतर्गत ह्याचं स्थापना केली गेलेली होती, इंडियन ॲव्हिएशन अकॅडमीची. तर इंडियन ॲव्हिएशन अकॅडमी काय कार्य करते ते सर्वात पहिले बघू आपण. जे एअरपोर्ट ऑपरेशन्स होतात किंवा ॲव्हिएशन सेफ्टी, एअरपोर्ट इंजिनिअरिंग प्लॅनिंग, एअर कार्गो मॅनेजमेंट, हे सगळं तिथं ट्रेनिंग होती त्यांची. कुठं, इंडिया ॲव्हिएशन अकॅडमीमध्ये. तर हे त्याचं जुनं काम होतं, पण आता डबल त्यांनी काय केलं, जे लॉन्च केलं AAI म्हणजेच ॲव्हिएशन अकॅडमी इन इंडिया. तर याचं जे इंटरनॅशनल रिकॉग्नाइज झालेलं आहे. तर हे आता ट्रेन एअर प्लस प्रोग्राममध्ये सहभाग घेतला. म्हणजे ह्या काही नवीन संस्था आहेत, जसं ICAO, IATA अँड ACI. तर हे जे कोऑपरेशन करणार आहेत कोणासोबत, आपलं जे IAA आहे त्यांच्यासोबत, तर इंडियन ॲव्हिएशन अकॅडमी.
तर एविएशन इंडियन एविएशन अकॅडमी काय आहे हे महत्त्वाचं आहे, आणि ते कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज बघू आपण. नेक्स्ट न्यूज आहे, हिंदुस्तान स्वच्छ रखेंगे हम. हिंदुस्तान स्वच्छ रखेंगे हम हे एक सुरू करण्यात आलेलं आहे, एक कॅम्पेन आहे. माँ कसम हिंदुस्तान स्वच्छ रखेंगे हम हे एक कॅम्पेनिंग करण्यात आलं. तर हे कशाच्या अंतर्गत येतं, स्वच्छ ही सेवा आहे हे जे 15 सप्टेंबर 2017 जे सुरू करण्यात आलेलं होतं, स्वच्छ ही सेवा आहे त्या कॅम्पेनिंगच्या अंतर्गत आहे ते. तर यामध्ये काय म्हणले गेलेलं आहे की प्रत्येक सिटीजन आपल्या देशासाठी देशातील स्वच्छतेसाठी जबाबदार आहे. तर माँ कसम हिंदुस्तान स्वच्छ रखेंगे हम हे कशाच्या अंतर्गत येतं म्हणलं तर स्वच्छ ही सेवा या कॅम्पेनिंगच्या अंतर्गत येतं. तर आपण स्वच्छ ही सेवा आहे हे कधी कोणती मिनिस्ट्री अंतर्गत होतं आहे असं म्हणलं तर, स्वच्छ ही सेवा हे कॅम्पेनिंग प्रत्येक मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही कॅम्पेनिंग चालू आहे. ओके, हे काही स्पेसिफिक याचं नाही आहे. तर आपली जी स्वच्छता ही सेवा हे जे सुरू करण्यात आलेलं होतं, तर हे प्रत्येक मिनिस्ट्रीच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. तर हे कशासाठी, स्वच्छता आणि निरोगी किंवा नवीन भारताच्या निर्मितीचे जे योगदान आहे त्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपला जो उद्देश आहे तो सर्वत्र स्वच्छता आणि समग्र स्वच्छता पाहिजे यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती 15 सप्टेंबरला. आणि जे स्वच्छता फक्त सफाई कर्मचारी आणि सरकारी विभागाची जिम्मेदारी नसून ती एक जनसामान्याची सुद्धा जिम्मेदारी आहे असं कोण म्हणालं होतं, तर आपले त्या दिवशी प्रेसिडेंट म्हणाले होते. आणि हीच इच्छा सुद्धा जी महात्मा गांधीजींचे स्वप्न होते की क्लीन इंडिया ते आपल्याला पूर्ण करायचे. तर हे जे येतं ते खरं म्हणलं तर मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन याच्या अंतर्गत येतं, पण हा जो कॅम्पेन आहे स्वच्छ ही सेवा हा प्रत्येक मिनिस्ट्री राबवती. तर आजची न्यूज एवढीच आहे. आणि जे वाराणसीमध्ये ज्या स्कीम लॉन्च केल्यात तर त्या आपण उद्या बघणारच आहोत. तर आजच्या पुरतं PIB एवढंच आहे. तुम्हाला कधी आवडलं असेल तर प्लीज शेअर करा. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.